हाय फ्रेंड्स, भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फ्रॉम इंडियन सिटीजन्स फॉर अपॉइंटमेंट टू द फॉलोइंग स्पेशलिस्ट कॅडरे ऑफिसर्स पोस्ट SBI रिक्वायरमेंट. टोटल 2000 जागा आहेत. पदांची नावे: प्रोबेशनरी ऑफिसर PO, जनरल 1010 जागा, SC साठी 300 जागा, ST साठी 150 जागा, OBC साठी 540 जागा. अशा टोटल 2000 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी, जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष अथवा सेमेस्टरमध्ये आहे ते देखील अर्ज करू शकतात. वयाची अट: 1 एप्रिल 2018 रोजी 21 ते 30 वर्षे. SC अथवा ST 5 वर्षे सूट आणि OBC साठी 3 वर्षे सूट. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत. फी: जनरल आणि OBC साठी 600 रुपये आणि SC ST अपंग यांच्यासाठी 100 रुपये. पूर्व परीक्षा: 1 ते 8 जुलै 2018 आणि मुख्य परीक्षा 4 ऑगस्ट 2018. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2018. ॲडव्हर्टाइजमेंट विषयीची माहिती याप्रमाणे आहे. द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ इव्हेंट्स इज ॲज फॉलोज. यामध्ये ॲक्टिव्हिटी आणि डेट्स देण्यात आलेले आहे, त्या तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग फॉर SC ST रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी कॅन्डिडेट्स यांच्यासाठीही या ठिकाणी डेट्स देण्यात आलेले आहेत, त्या वाचून घ्या. पुढे आहे: कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रेग्युलरली कीप इन टच विथ द ऑथोराइज्ड SBI वेबसाईट्स bank.sbi/careers ऑर www.sbi.co.in/careers फॉर डिटेल्स अँड अपडेट्स. पुढे वॅकन्सीज देण्यात आलेले आहेत. पुढे आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, याविषयीची माहिती आहे, ते तुम्ही एकदा वाचून घ्या. नेक्स्ट आहे एज लिमिट, यामध्ये कॅटेगरी आणि एज रिलॅक्सेशन याविषयीचा या ठिकाणी तपशील आहे, ते तुम्ही वाचून घ्या. पुढे आहे रिझर्वेशन फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी यांच्यासाठी असणारी महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे, ते तुम्ही एकदा वाचून घ्या. या ठिकाणी कॅटेगरीविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर रायटिंग कॅटेगरी नेम अँड कोड नंबर व्हाईल अप्लाईंग ऑनलाईन याविषयीची माहिती या ठिकाणी आहे, ते तुम्ही पाहून घ्या. पुढे आहे सिलेक्शन प्रोसिजर, यामध्ये टेस्ट ज्या घेण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती आहे. द सिलेक्शन फॉर प्रोबेशनरी ऑफिसर्स विल बी डन थ्रू ए 3-tiered प्रोसेस. तर या अंतर्गत 3 प्रोसेसनुसार सिलेक्शन होणार आहे. तर फर्स्ट आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. तर यामध्ये असणारे नेम ऑफ टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मार्क्स अँड ड्युरेशन. नेम ऑफ टेस्टमध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटिव ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग ॲबिलिटी. तर नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत इंग्लिश लँग्वेजसाठी 30 आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 35 अँड रिझनिंग ॲबिलिटीसाठी 35. असे टोटल मॅक्झिमम मार्क्स आहेत 100 आणि ड्युरेशन्स आहे 20 मिनिट्स तिन्हीलाही, याप्रमाणे 1 तास. पुढे आहे मेन एक्झामिनेशन, याच्यासाठी असणारी नेम ऑफ द टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मॅक्झिमम मार्क्स आणि ड्युरेशन. तर नेम ऑफ द टेस्टमध्ये रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड यासाठी 45 क्वेश्चन्स आहेत आणि डाटा ॲनालायसिस अँड एंटरप्रिएशन यांच्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन 35, जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेससाठी 40 क्वेश्चन्स आणि इंग्लिश लँग्वेजसाठी 35. मॅक्झिमम मार्क्स, टोटल मॅक्झिमम मार्क्स यासाठी आहे ते 200 आणि ड्युरेशन्स 60 मिनिट आहे रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी आणि 45 मिनिट्स हे डाटा ॲनालायसिस अँड एंटरप्रिएशनसाठी आणि 35 मिनिट्स हे जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेससाठी आणि 40 मिनिट्स इंग्लिश लँग्वेज, याप्रमाणे 3 तास. तर याप्रमाणे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. आणि जॉईनिंग ट्रेनिंग अँड करिअर पाथ याविषयीची या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे. ॲप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस तसेच प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग याविषयीची माहिती आहे, ते तुम्ही वाचून घ्या. या ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे, त्यामध्ये नंबर ऑफ चान्सेस आणि हाऊ टू अप्लाय याविषयीची सविस्तर माहिती आहे, ते तुम्ही वाचून घ्या. आणि गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग द फोटोग्राफ अँड सिग्नेचर, कॉल लेटर फॉर एक्झामिनेशन, प्रूफ ऑफ आयडेंटिटी टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन. आणि पुढे आहे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन, तसेच जनरल इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, त्या तुम्ही सर्व काळजीपूर्वक वाचून घ्या, म्हणजेच आपल्याकडून कोणत्याही चुका होणार नाहीत.
या ठिकाणी एग्जामिनेशन सेंटर्स या विषयीची माहिती आहे. त्यामध्ये स्टेट आणि प्रिलिमिनरी एग्जामिनेशन सेंटर आणि मेन एग्जामिनेशन सेंटर या विषयीची माहिती आहे, ते तुम्ही पाहून घ्या. आणि पुढे आहे गाईडलाईन फॉर स्कॅनिंग अँड अपलोड ऑफ सिग्नेचर अँड फोटोग्राफ या विषयीची सविस्तर माहिती आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. आणि ऑनलाईन फॉर्म हा अचूक अशा पद्धतीने काळजीपूर्वक भरून घ्या. या पदासाठी आपणास शुभेच्छा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद. ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या. थँक्यू.